अडिमल्लय डोंगरावर तिसऱ्या श्रावण सोमवारी यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी. निसर्गरम्य व भक्तिमय वातावरणात प्रफुल्लित होण्याचा आनंद. श्री मल्लिकार्जुन देवडोंगर मठ हे ठिकाण समुद्री सपाटीपासून 610 मीटर उंचीवर आहे. येथे नेहमी शुद्ध हवा, जोरदार वारे, बोचणारी थंडी, सकाळच्या 17 धुके असे वातावरण असते. पावसाळ्यात हे ठिकाण अधिक आल्हाददायक वाटते, कारण डोंगरावर विविध झाडे आणि वनस्पती मोठ्या प्रमाणावर असल्याने झालेल्या पावसामुळे पुन्हा डोंगर हिरवळीने नटला आहे. परिणामी डोंगरावरील वातावरण भाविक भक्तांसह पर्यटकांना भुरळ घालत आहे. डोंगरावरील वातावरणाचा आनंद घेण्यासाठी भाविकांची वर्दळ वाढली आहे. यामध्ये श्रावण महिन्याच्या 3 सोमवारी यात्रा भरते, यासाठी डोंगरावर भाविक भक्तांची गर्दी मोठ्या दिसून आली. डोंगरावर श्री मल्लिकार्जुन देव डोंगर मठ श्रीमान निरंजन प्रणवस्वरूप शिवानंद स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर ट्रस्ट श्रावण मास प्रतिपदापासून दररोज 11,000 बेलपान, रुद्राक्ष 50 मानकर यांच्या हस्ते वाहण्यात येतात. मानाच्या गायींच्या दुधाचे अभिषेक करण्यात येतो. श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या उपदेशानुसार कायमस्वरूपी डोंगर मठावरती भाविक भक्त व पर्यटकांना निरंतर अन्नदान सुरू असते. श्रावण मासानिमित्त अतिशय सुरेख विधिवत पूजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त देवदर्शन घेण्यासाठी तब्बल 1 ते 1.5 लाख भक्त आल्याचे दिसून आले. पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये मंदिर परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी शिवानंद स्वामीजी यांनी माध्यमांशी बोलताना श्रावण मास 3 सोमवारचे वैशिष्ट्य व महत्व सांगितले. हिंदू धर्मातील पवित्र असा महिना श्रावण महिना आहे आणि या आडी डोंगरावरती निसर्गाच्या सानिध्यामध्ये दर्शनासाठी येत असताना भाविकांचं आणि माझं स्वतः सुद्धा मन असं भरावून गेलेलं आहे आणि एक प्रसन्नतेच्या भावनेमध्ये आज या श्रावण महिन्यातील 3 सोमवारी एक चांगल्या पद्धतीनं दर्शन झालेलं आहे आणि याच्यामुळं मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे. या डोंगर मठावर दर्शनासाठी लाखो भाविक आले होते. यामधील काही भाविक भक्तांनी डोंगरावरील अनुभव व आल्यानंतर आल्हाददायक वाटणाऱ्या गोष्टींची माहिती दिली. यावेळी श्री मल्लिकार्जुन देव डोंगरमठ येथील मंदिर ट्रस्ट यासह सुभाष मगदुम सर, सिद्धेश्वर हिरेमठ, तात्यासाहेब पाटील, राजू वडेकर, मलगोंडा पाटील, महालिंग मगदुम, नितीन पाटील, बसवराज पाटील, महेश पाटील, आप्पासाहेब पाटील, प्रकाश पाटील, सिद्धेश्वर पाटील, सुनील पाटील, मंदिर कमिटीचे सर्व पदाधिकारी, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय सांस्कृतिक परंपरे हिन्नेलेयल्लि श्रावण मासवन्नु ಹಬ್ಬಗಳ ತಿಂಗಳು ಅಂತ ಕೊಂಡಿಳೆ ತಿಳಿತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ನಂಬಿಕೆ ಬೆಳ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯೊಳಗೆ ಈ ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರಗಳನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಜನ ಒಂದು ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಅದನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೊಂದು ಪೌರಾಣಿಕ ಹಿನ್ನೆಲೆ ಏನಿದೆ ಅಂತಂತಂದರೆ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಶಿವ ಪಾರ್ವತಿ ಇವರ ಒಂದು ಏನೋ ಅಂತಃಕರಣ ಕೃಪೆ ಈ ತಿಂಗಳೊಳಗೆ ಪಾರ್ವತಿ ಗೌರಿ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಮತ್ತೆ ಒಂದು ಸಾರಿ ಆತನಿಂದ ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕೆ ಪೂಜೆಗೆ ಹೋದಂಥ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ತಿರುಗಿ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಭೇಟಿ ಆಗ್ತಾಳೆ. ಆ ಹೊತ್ತಿನೊಳಗೆ ಪರಮಾತ್ಮನಿಂದ ವರ ಕೇಳ್ತಾಳೆ, ಏನು ನೀನಿರುವುದಲ್ಲಿ ನಿನ್ಗೆ ಸ್ಥಾನ ಯಾವುದು, ಎಲ್ಲರೂ ಹೋದಂದ್ರೆ ಆ ಕಡೆ ಹೋಗಿಬಿಡ್ತಿ. ಆವಾಗ ಪರಮಾತ್ಮ ಹೇಳ್ತಾನೆ, ಆಗಮದೊಳಗೆ ಈ ಶ್ಲೋಕ ಉಲ್ಲೇಖ ಆಗ್ತದೆ, ಮಮ ಭಕ್ತ ಮಮ ಅಧಿಕಃ, ನಾನು ಎಲ್ಲಿರ್ತೀನಿ, ನನ್ನ ಭಕ್ತಿ ನನಗಿಂತಲೂ ಶ್ರೇಷ್ಠ, ನಾನು ಎಲ್ಲಿರ್ತೀನಿ ಅಂತಂದರೆ, ಮದ್ಭಕ್ತ ಎತ್ರ ತಿಷ್ಠಂತಿ ತತ್ರ ತಿಷ್ಠಾಮಿ ಪಾರ್ವತಿ, ನನ್ನ ಭಕ್ತರು ಎಲ್ಲಿರ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ ನಾನು ಇರ್ತೀನಿ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯೊಳಗೆ ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರಗಳನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಜನ ಇಲ್ಲಿ ಆಚರಿಸ್ತಾರೆ. ಅದರೊಳಗೆ ಈ ಆಡಿ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಒಂದು ಬಹಳ ವಿಶೇಷ ಪ್ರಾಧಾನ್ಯತೆ ಇದೆ, ವಿಶೇಷ ಮಹತ್ವ ಇದೆ. ಶ್ರಾವಣ 3 ಸೋಮವಾರ ಇಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ಸೇರ್ತದೆ. ಬಹುಶಃ ದೇವರು ಎಲ್ಲಿರ್ತಾನೆ ಅಂತಂತಂದರೆ, ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಜನ ಸೇರಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದರೆ ದೇವರು ಇಲ್ಲೇ ಅದಾನೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ನಂಬಿಕೆಯೊಳಗೆ ಶ್ರದ್ಧೆಯೊಳಗೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಜನ ಸೇರ್ತಾರೆ ಬರ್ತಾರೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯೊಳಗೆ ಶ್ರಾವಣದ 3 ಸೋಮವಾರ ಪಾರ್ವತಿ ಪರಮೇಶ್ವರನಿಂದ ವರ ಪಡ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಭಕ್ತರು ಎಲ್ಲಿ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರಗಳನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಉತ್ತಮವಾದಂಥ ಯೋಗ್ಯ ಫಲಗಳು ಸಿಗ್ತಾವೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ನಂಬಿಕೆಯೊಳಗೆ ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರಗಳನ್ನ, ಎಲ್ಲ ಸೋಮವಾರ ಅದರೊಳಗೆ 3 ಸೋಮವಾರವನ್ನು
ವಿಶೇಷವಾಗಿ ಒಂದು ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಆಚರಿಸುವಂಥ ಒಂದು ವ್ರತ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬೆಳೆದು ಬಂದದ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯೊಳಗೆ ಆಡಿ ಕ್ಷೇತ್ರ ಈ ಭಾಗದೊಳಗೆ ಎಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಈ ಭಾಗದೊಳಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಪ್ರಖ್ಯಾತಿಯನ್ನು ಆಡಿ ಮಲ್ಲಯ್ಯ ಡೊಂಗರ್ ಅನ್ನೋ ರೀತಿ ಹೆಸರಿನೊಳಗೆ ಪ್ರಖ್ಯಾತಿಯನ್ನು ಹೊಂದದ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸೇರ್ತಕ್ಕಂಥ ಜನಸಮೂಹ ನೋಡಿದರೆ ಪರಮಾತ್ಮ ಇಲ್ಲೇ ನೆಲೆಸಿದ್ದಾನೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಈ ಜನಸಮೂಹನೇ ಒಂದು ಸಾಕ್ಷಿ.